हा आपण चॉकलेट मिरर ग्लेज केक बनवलेला आहे, त्याचबरोबर 3-in-1 फ्लेवरचा केक हा बनवलेला आहे। 3-in-1 म्हणजे व्हिपिंग क्रीममध्ये आपण चीज, कोको पावडर आणि कॉफी ॲड केलेली आहे। हे तिन्ही फ्लेवर या केकमध्ये तुम्हाला खायला मिळणार आहेत। आत्तापर्यंतच्या केकमध्ये आज सर्वात आगळा वेगळा केक आपण बनवलेला आहे। हा केक खाण्यास खूप जबरदस्त लागतो फ्रेंड, नक्की ट्राय करून बघा। चला तर फ्रेंड व्हिडिओ सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्याला एक केक टिन घ्यायचा आहे। नेहमीप्रमाणे 1/2 किलो केक बनवण्यासाठी जो आपण केक टिन वापरतो तो केक टिन घेतलेला आहे। याला ऑइल लावून पूर्णपणे मी कव्हर करून घेतलेला आहे आणि केक टिनच्या साईजचा आपल्याला बटर पेपर कट करून घ्यायचा आहे। बटर पेपर आपण कट करून घेतलेला आहे आणि केक टिनमध्ये ठेवलेला आहे। बटर पेपरलाही आपण ऑइल लावून पूर्णपणे कव्हर करून घ्यायचा आहे। हा केक टिन आपला रेडी झालेला आहे। हे चॉकलेट फ्लेवरचं प्रीमिक्स आपल्याला घ्यायचं आहे। 1.5 कप म्हणजे 200 ग्रॅम आपण हे प्रीमिक्स घेतलेलं आहे। यामध्ये 1 पळी आपल्याला तेल ॲड करायचं आहे आणि या प्रीमिक्समध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर तयार करताना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, एकदाच पाणी आपल्याला टाकायचं नाही। हे बॅटर तयार करताना एकाच दिशेने फिरवत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। यानंतर आपण केक टिनमध्ये ओतून घेऊ। ओतल्यानंतर केक टिनला 2-3 वेळा टॅप करायचं आहे। टॅप केल्यामुळे एक्स्ट्राची हवा किंवा एअर बबल असतील ते निघून जातील आणि केक आपला एकसारखा बेक होईल। आता आपण गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि त्यावरती स्टँड ठेवलेलं आहे। स्टँडवरती हा आपला केक टिन ठेवायचा आहे। पातेलं पूर्ण कवर होईल असं एक डिश किंवा आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर 30 ते 35 मिनटं या केकला बेक होऊन द्यायचं आहे। केक बेक होत आहे तोपर्यंत आपण नेक्स्ट प्रोसेस करून घेणार आहोत। एक क्रीम चीज आपण घेतलेला आहे। या चीजचा वापर आपण रेड वेल्वेट केकमध्ये केलेला आहे। मी मिल्की मिस्टचं क्रीम चीज घेतलेलं आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता। हे यामध्ये 200 ग्रॅम येत आहे। 175 रुपयाला हे मला मिळालेलं आहे। या अगोदर मी 100 ग्रॅम यूज केलेला आहे। या केकमध्ये आपण 100 ग्रॅम यूज करणार आहोत। या चीजला थोडंसं सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बीटरचा वापर करू शकता कमी स्पीडवर किंवा विक्सच्या साह्याने याला सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे। हे चीज पूर्णपणे सॉफ्ट बनवून घ्यायचं आहे। एकदम सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये आपण कॉफी, कोको पावडर ॲड करणार आहोत। 1 टेबलस्पून मी कॉफी ॲड केलेली आहे। कॉफी तुम्ही कोणत्याही ब्रँडची जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता आणि कोको पावडरही तुमच्याकडे जी अवेलेबल असेल तीही तुम्ही वापरू शकता। कॉफी आणि कोको पावडर हे दोन्ही मी 1-1 टेबलस्पून ॲड केलेलं आहे। या क्रीमला अशी विशिष्ट चव नसते त्यामुळे मी यामध्ये 2 टेबलस्पून पिठी साखर ॲड केलेली आहे। या स्टेजला तुमच्याकडे आयसिंग शुगर असेल तर तुम्ही ती ॲड करायची आहे। माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी पिठी साखर ॲड केलेली आहे। आता हे सर्व आपण एकत्रपणे मिक्स करून घ्यायचं आहे बीटरच्या साह्याने। पूर्णपणे मिक्स होऊपर्यंत याला फर्स्ट स्पीडवर आपण बीट करून घेणार आहोत। हे पूर्णपणे क्रीमी आणि फ्लफी झालेलं आहे, तुम्ही पहा। यामध्ये या स्टेजला आता आपण व्हिपिंग क्रीम ॲड करणार आहोत। यामध्ये आता आपल्याला व्हिपिंग क्रीम टाकून घ्यायची आहे। ही टाकल्यानंतर यालाही आपण बीट करून घ्यायचं आहे। बीट म्हणजे अगदी 1 मिनटं बीट करायचं आहे पूर्ण मिक्स होऊपर्यंत। जास्त बीट करायचं नाही, बीट जास्त केलं तर तुमची व्हिपिंग क्रीम ही पातळ होऊ शकते। ही व्हिपिंग क्रीम आपली रेडी झालेली आहे। यानंतर 30 मिनटं झालेली आहेत। केकही आपला छान असा बेक झालेला आहे। एक स्टिक टाकून चेक करायचं आहे। स्टिक ही पूर्ण क्लीन निघालेली आहे म्हणजे आपला केक ही छान असा बेक झालेला आहे। यानंतर केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर
आपण केक टिनच्या बाहेर काढायचा आहे। या पद्धतीने आपण याचा कडा रिकामा करून घ्यायचा आहे। त्यानंतर अलगदावरतून टॅप करायचा आहे आणि केक टिनच्या बाहेर आपल्याला केक बाहेर काढायचा आहे। बटर पेपर ही आपण काढून घेणार आहोत। अलगदचा बटर पेपर निघालेला आहे म्हणजे केक छान असा बेक झालेला आहे। अगदी जाळीदार असा केक आपण बेक करून घेतलेला आहे। आता आपण हा केक तीन लेयरमध्ये कट करून घ्यायचा आहे। सर्वप्रथम सुरीच्या साह्याने याला मार्किंग करायची आहे, अंदाजे मार्किंग करायची आहे। मार्किंग केल्यामुळे व्यवस्थित तीन एकसारख्या लेयर आपल्या कट होतात। या पद्धतीने मार्किंग केलेली आहे। जिथे आपण मार्किंग केलेली आहे त्यामध्ये दोरा टाकायचा आहे। दोरा टाकल्यानंतर एकमेकांच्या विरुद्ध दिशेने ओढत आपल्याला या लेयर कट करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने या लेयर आपल्या कट झालेली आहे। दोऱ्याचा वापर करून जर तुम्ही लेयर कट केल्या तर एकसारख्या लेयर आपल्या कट होतात। या पद्धतीने आपल्या तिन्ही लेयर कट झालेले आहेत। मिरर ग्लेज केक बनवण्यासाठी हे चॉकलेट घनाश आपल्याला वापरायचं आहे। याची रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तुम्ही तिथेही पाहू शकता। हे घनाश फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडंसं घट्ट झालेलं होतं, ते फक्त आपण मेल्ट करून घेतलेलं आहे। यानंतर आपण शुगर सिरप बनवणार आहोत। त्यासाठी अर्धा बाऊल आपण पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून आपण पिठी साखर टाकलेली आहे, थोडीशी आपण कॉफी पावडर टाकलेली आहे, त्याचबरोबर 1 टेबलस्पून आपण चॉकलेट इसेन्स टाकलेला आहे। या केकला छान असा फ्लेवर येण्याकरता आपण ह्या सर्व गोष्टी केलेल्या आहेत। हे आपलं शुगर सिरप तयार झालेलं आहे। यानंतर आपण एक केक बेस घ्यायचा आहे। केक बेसला थोडीशी व्हिपिंग क्रीम लावून घेणार आहोत। व्हिपिंग क्रीम बेसला लावल्यामुळे केक हा आपला स्टेबल राहतो, व्यवस्थित इकडे तिकडे हलत नाही। ही आपण सर्वात वरची लेअर ठेवलेली आहे। या लेअरला आपण पूर्णपणे शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे। शुगर सिरपने सोक करून घेतल्यानंतर पाइपिंग बॅगच्या मदतीने याला आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्हिपिंग क्रीम ही लावून घ्यायची आहे। व्हिपिंग क्रीम लावून झाल्यानंतर पॅलेट नाईफच्या मदतीने याला प्लेन करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण प्लेन केलेलं आहे। यानंतर यावरती आपण सेकंड लेअर ठेवायची आहे, म्हणजे सेकंड लादी केकची ठेवलेली आहे। जी प्रोसेस आपण फर्स्ट लेअरला केलेली आहे तीच प्रोसेस रिपीट करायची आहे। या लेअरला ही शुगर सिरपने सोक करून घेतल्यानंतर व्हिपिंग क्रीम ही लावून घ्यायची आहे। व्हिपिंग क्रीम ही लावून झाल्यानंतर यावरती सर्वात वरची लेअर आपल्याला ठेवायची आहे। वरची लेअर ठेवल्यानंतर वरच्या लेअरला आपण शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे। सोक करून घेतल्यानंतर या लेअरलाही आपण व्हिपिंग क्रीम लावायची आहे। सर्वप्रथम याला क्रम्बल कोटिंग करायचं आहे। क्रम्बल कोटिंग केल्यामुळे फायनल फिनिशिंगमध्ये क्रम्स हे मिक्स होत नाहीत। बाहेर जे एक्स्ट्राची क्रीम आलेली आहे त्याला आपण फिनिश करून घेतलेलं आहे आणि अजून याला व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे, म्हणजे क्रम्बल कोटिंग हे आपलं व्यवस्थित होईल। या पद्धतीने आपण क्रम्बल कोटिंग करून घेतलेलं आहे। आता फायनल फिनिशिंगसाठी या पद्धतीने आपण व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे। क्रीम लावून झाल्यानंतर स्क्रॅपरच्या मदतीने आपल्याला हलकं स्क्रॅपर पकडून केकला फिनिशिंग द्यायची आहे। जोपर्यंत व्यवस्थित आपली फिनिशिंग होत नाही तोपर्यंत टर्नटेबल फिरवत स्क्रॅपर अलगद पकडत आपल्याला प्लेन करून घ्यायचं आहे आणि वरती आलेली एक्स्ट्राची क्रीम या पद्धतीने प्लेन करून घ्यायची आहे। केकला फिनिशिंग झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटासाठी याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे केक छान असा सेट होईल। 20 मिनिटानंतर केक हा छान असा सेट झालेला आहे। आता या केकला आपण वरतून डेकोरेशन करून घेणार आहोत। वरील केकचं डेकोरेशन हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं, तुमच्या कल्पनेवर डिपेंड करतं की वरतून केक तुम्हाला कसा डेकोरेट करायचा आहे ते। आपण या केकला आज चॉकलेट मिरर ग्लेजचा इफेक्ट देणार आहोत, त्यामुळे वरतून हे चॉकलेट घनाश मी असं टाकून घेत आहे। टाकल्यानंतर अलगद पॅलेट नाईफने आपल्याला पसरून घ्यायचं आहे, स्प्रेड करायचं आहे। जेव्हा आपण ग्लेज इफेक्टचे केक बनवतो त्यावेळा काय करायचं असतं, केकच्या खाली एक जाळी ठेवायची असते, जाळीच्या खाली एखादी डिश ठेवायची असते आणि वरतून हे ग्लेज ओतायचं असतं, म्हणजे एक्स्ट्राचं चॉकलेट त्यामध्ये पडतं।
मी या बेसवरतीच केलेला आहे, अशी चूक तुम्ही करू नका। या पद्धतीने याला चॉकलेट आपण लावून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं काढून घेतलेलं आहे। एका बेसवर मी दुसऱ्या बेसवरती उचलताना हा केकचा शेप थोडा वेगळा झालेला आहे। हा केक थोडा अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी आपण यावरती थोडे रोजेसचे फुलं काढलेले आहेत, मी ते लावून घेतलेले आहेत। या रोजेसचा मी सेपरेट व्हिडिओ चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहे। आता या केकला आपण साईडने बॉर्डर काढून घेणार आहोत। या पद्धतीने साईडने आपण बॉर्डर काढून घेतलेली आहे। हा केक अजून अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी वरतून आपण सिल्वर कलरचे शुगर बॉल टाकणार आहोत। या पद्धतीने मी शुगर बॉल टाकून घेतलेले आहेत आणि फायनली आपला हा केक रेडी झालेला आहे। हा केक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा हा केक तुम्हाला कसा वाटला ते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनही प्रेस करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू।